नमस्कार, ॲग्रो वन डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तौतके चक्रीवादळाचा धोका संपतो तोपर्यंत लगेच यास चक्रीवादळ तयार झालंय। बंगालच्या उपसागरात तयार झालेलं यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलंय, मात्र त्याची तीव्रता आता कमी होऊ लागलीय। हे चक्रीवादळ आता आसाम आणि बिहारच्या दिशेने सरकतंय। या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। यास चक्रीवादळ हे ताशी 17 किलोमीटर वेगानं पुढे सरकतंय। बुधवारी सायंकाळी हे वादळ धार्मापासून उत्तरेकडे 45 किलोमीटरच्या अंतरावर होतं, त्यामुळं ताशी 130 ते 155 किलोमीटरच्या वेगानं वारे वाहत आहेत। दरम्यान मान्सून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून पुढे सरकलाय। भारत आणि श्रीलंका किनाऱ्यालगतच्या मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सून दाखल झालाय, त्यामुळे मान्सूनला आणखी पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय। या चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय। यास वादळानं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, त्यामुळे उत्तर आणि उत्तर पश्चिमेकडील किनारपट्टींना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। सध्या मान्सूनची वाटचाल वेगानं सुरूच राहणार असून 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲग्रो वन डिजिटल। कपाशीला ठिबक बसवायचंय, तेही जगातलं नंबर वन नेटाफिमचंच। हे पहा, नेटाफिम ठिबकमुळे होणारे फायदे। कपाशीची पूर्व हंगामी लागण शक्य, कमी पाण्यात एक समान आणि उत्तम उगवण, फूल आणि पातींची भरपूर संख्या, वजनदार बोंडे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी, दर्जेदार आणि अधिक लांबीचा कापूस धागा। तेव्हा आजच बसवा नंबर एक ठिबक, नेटाफिम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000।